नमस्कार, मी रुजुता लुकतुके आणि मी सिद्धनाथ गानू. बीबीसी विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया आजच्या आपल्या हेडलाईन्स पासून. भारत आणि पाकिस्तान दरम्यान शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये होणार बैठक. शेतकरी आत्महत्येनंतर वाताहत झालेल्या मराठवाड्यातल्या कुटुंबातल्या मुलीच्या जिद्दीची कहाणी. आणि 150 नातेवाईकांना एकत्र आणणारा गोव्याच्या घरातला गणपती. बुलेटिनची सुरुवात करण्यावर ताजच्या सगळ्यात महत्वाच्या बातमीपासून जी रुजुता आपल्याला सांगणार आहे. भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांदरम्यान न्यूयॉर्कमध्ये एक बैठक होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या एका बैठकीची मागणी केली होती. आता याच पार्श्वभूमीवर भारतानं या बैठकीला परवानगी दिली आहे आणि भारतानं मान्यता दिल्यानंतर आता परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि शाह महमूद कुरेशी हे पुढच्या आठवड्यात अमेरिकेमध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेदरम्यान एकमेक भेटणार आहेत. आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं या संदर्भात एक वक्तव्य जारी केलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार ते काय म्हणतात ते आता ऐकूया. ते म्हणतात, पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटण्याचं मान्य केलंय. पुढे ते म्हणतात, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. आता याच संदर्भात अधिक माहिती दिली आहे इस्लामाबादहून बीबीसीच्या प्रतिनिधी फरहत जावेद यांनी. पाकिस्तान के फॉरेन ऑफिस ने आज ये कंफर्म किया है कि पाकिस्तानी प्रधानमंत्री इमरान खान ने इंडियन काउंटर पार्ट नरेंद्र मोदी से राबता किया है और दोनों मुल्कों के दरमियान डायलॉग स्टार्ट करने पर बातचीत की गई है. फॉरेन ऑफिस के स्पोक्सपर्सन ने अब से कुछ देर पहले ही सोशल मीडिया पर एक स्टेटमेंट जारी की जिसमें उन्होंने ये तो क्लियर नहीं किया कि यह राबता एक खत के जरिए हुआ या टेलीफोनिक कॉन्वर्सेशन थी, लेकिन उनका ये कहना था कि प्राइम मिनिस्टर इमरान खान ने इंडियन जो प्राइम मिनिस्टर हैं उनको पॉजिटिवली उनको रिस्पॉन्ड दिया किया है और गालिबन उनका इशारा उस खत की जानिब है जो इंडियन प्राइम मिनिस्टर ने जुलाई में उस वक्त पाकिस्तान के प्राइम मिनिस्टर को लिखा था जब वो मुल्क के प्राइम मिनिस्टर इलेक्ट हुए थे और उनको कॉन्ग्रेचुलेटरी खत लिखा गया था. आज इमरान खान ने उसका जवाब दिया है, उसका शुक्रिया अदा किया है और उसके साथ साथ ये भी कहा है कि जो दोनों मुल्कों के दरमियान इशूज़ हैं जिनमें कश्मीर भी शामिल है उन पर बातचीत शुरू की जाए. दूसरी जानब पाकिस्तान के फॉर्मर प्राइम मिनिस्टर नवाज शरीफ को जिनके बारे में ये कहा जाता है कि वो इंडियन प्राइम मिनिस्टर के साथ उनकी खासी क्लोज टाइज उनकी रही हैं और उनको गुज़श्ता रोज़ ही उनको रिलीज़ किया गया है और इस वक्त वो लाहौर में मौजूद हैं. उनको खासी तनकीद का निशाना बनाया जाता रहा है सोशल मीडिया पर भी और मुल्क के जो दीगर ख़ासतौर पर जो अपोजिशन पार्टीज़ थी जिनमें खुद PTI की पार्टी भी शामिल थी. जब भी कभी उन्होंने इंडिया के साथ ताल्लुक में बेहतरी की कोशिश की तो उनको खासा क्रिटिसिज्म भी फेस करना पड़ा. इस वक्त वो रिलीज़ होने के बाद लाहौर में मौजूद हैं, लेकिन उनकी इस ख़त पे उनकी क्या स्टेटमेंट है या उनकी पार्टी की क्या पोजीशन है इस बारे में अभी तक उनकी जानिब से किसी किस्म की कोई स्टेटमेंट सामने नहीं आई है. आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर बघणार आहोत जगभरातल्या इतरही काही घडामोडी, पण अगदी थोडक्यात. मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रझाक यांच्यावर आज तिथल्या न्यायालयात 25 आरोप निश्चित करण्यात आले. नजीब यांच्यावर सरकारी पैशांच्या घोटाळ्याचा आरोप आहे, पण त्यांनी आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळलेत. तर आज सेशन्समध्ये होणाऱ्या वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीच्या बैठकीमध्ये रशियावर लावलेले निर्बंध काढले जाऊ शकतात. 2015 रशियाच्या अँटी डोपिंग एजन्सीवर बंदी आणण्यात आली होती कारण खेळाडूंना डोपिंगमध्ये मदत केल्याचा आरोप रशियाच्या डोपिंग एजन्सीवर होता. आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळणार आहोत. युरोपमध्ये सध्या जवळजवळ सगळेच देश निर्वासितांच्या प्रश्नाने गांजले आहेत. ऑस्ट्रिया आणि स्लोवेनिया या देशांमध्येही मागची 2.5 वर्ष असाच एक वाद सुरू आहे. आणि रुजुता, निर्वासितांबद्दल ऑस्ट्रियन सरकारने आपलं धोरण कडक केलं, पण तिथल्या लोकांना याबद्दल नेमकं काय वाटतं हे बीबीसीने जाणून घेतलं. हा रिपोर्ट पाहूया. ऑस्ट्रिया आणि स्लोवेनिया दरम्यानच्या सीमेवरची ही 2.5 वर्षांपूर्वीची क्षणचित्र. तेव्हा या दोन देशांमधला निर्वासितांचा प्रश्न ऐरणीवर होता. 10,000+ निर्वासित सीमेपलीकडून रोजच्या रोज येत होते. सीमेवर त्यासाठी एक खास नियंत्रण कक्ष उभारला गेला, पण सध्या हा कक्ष एकदम रिकामा आहे. ऑस्ट्रियाचे नेते सेबेस्टियन कुर्ट्झ यांनी निर्वासितांविरोधात कडक धोरण स्वीकारलं. निर्वासितांनी सीमेपलीकडेच राहावं आणि युरोपियन युनियनच्या सीमा सुरक्षा दलाचे अधिकार वाढवावे अशा मताचे ते आहेत. युरोपियन युनियनच्या आघाडीच्या देशांना आमचा पाठिंबा हवाय, आम्हालाही एकत्र राहायचंय, पण त्याचबरोबर आम्हालाही काही बाबतीत त्यांचा पाठिंबा हवाय.
राजकोट्स यांच्या भूमिकेबद्दल बोलायचं तर त्यांच्या कडक धोरणामुळेच त्यांना निवडणुकीत मतं मिळाली आहेत, पण त्याचबरोबर ऑस्ट्रियात निर्वासितांच्या बाजूने बोलणारही आहेत. जर कोणाला मदत हवी असेल आणि त्यांच्या देशात युद्ध सुरू असेल तर अशा लोकांना मदत केली पाहिजे. ऑस्ट्रियन सरकारने अलीकडेच निर्वासित आणि परदेशी नागरिकांच्या मदतीसाठी काही पावलं उचलली आहेत. त्यातलंच एक पाऊल म्हणजे महिलांच्या अशा काही संस्था ज्या निर्वासितांना जर्मन शिकवतील. अफगाणिस्तानमधून आलेल्या सालेहाला इथे आश्रय हवाय. मी इथल्या सरकारची वक्तव्य ऐकते तेव्हा मला रात्री झोप लागत नाही. मी सकाळी उठल्यावर प्रार्थना करते, माझी सगळी दुःख संपू देत. अजूनही युरोपात निर्वासित त्यांचे हक्क आणि प्रश्न यावर तोडगा निघालेला नाही. आणि या बातमीनंतर आपण जाणार आहोत सोशल मीडियाच्या जगात आणि आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आजचे आपले टॉप फोटोग्राफ्स. हा पहिला फोटो जो तुम्ही बघताय तो आहे दक्षिण आफ्रिकेतल्या. इथल्या पश्चिमेकडच्या भागात उजाड वाळवंटी प्रदेशात ही फुलं उगवली आहेत. दरवर्षी वसंत ऋतूत काही महिने इथे अशी फुलांची चादर पसरलेली असते. आणि हा दुसरा फोटो जो पाहताय कॅथे पॅसिफिक या विमान कंपनीच्या विमानावर पॅसिफिक या शब्दाचं इंग्लिश स्पेलिंग चुकलं होतं. प्रवाशांनी ही चूक लक्षात आणून दिली आणि मग कंपनीनं विमान पुन्हा रंगवण्यासाठी पाठवून दिलं. आणि ह्यानंतर आपण बोलणार आहोत मराठवाड्यातल्या शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाबद्दल. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत रहा बीबीसी विश्व. नवा दृष्टिकोन, अनंत शक्यता. बीबीसी न्यूज मराठी, तुमचं विश्व समृद्ध करा. तुम्ही पाहताय बीबीसी विश्व. शेतीसाठी कर्ज घेतलं पण ते वेळेत फेडता आलं नाही आणि त्यामुळे आत्महत्या करावी लागली. मराठवाडा आणि विदर्भ इथल्या अनेक घरांमधली ही शोकांतिका आहे. पण मग अशा घरांमधल्या मुलांचं काय होतं? मुलांच्या शिक्षणाची आबाळ होते पहिली गोष्ट आणि त्यांच्या आयुष्याची वाताहत होते. पण अशा मुलांसाठी एक आशेचा किरण फुलवलाय मराठवाड्यामधल्या एका संस्थेनं. त्याचा एक स्पेशल रिपोर्ट बघणार आहोत बीबीसीच्या प्रतिनिधी प्रियंका दुबे यांनी केलेला. मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातली पूजा आवटे. पूजाची कहाणी विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक मुलांसाठी आदर्श ठरेल अशी आहे. या शांतीवन शाळेतली बहुतांश मुलं गरीब शेतकरी कुटुंबातली आहेत. इथल्या अनेक मुलामुलींच्या आई वडिलांनी कर्जापोटी आत्महत्या केल्या. वडील गेल्यावर पूजाला शिक्षणासाठी आईने शांतीवन मध्ये पाठवलं. माझे वडील म्हणजे शेतीच करायचे आणि दीड एकर शेती आहे आणि माझे एक चुलते आहेत मोठे. तर त्या चुलत्याची आणि माझ्या वडिलाची शेती एकत्रच होती. तर माझे वडील त्यांचे शेत म्हणजे असे बटाईने करायचे. तर जो शेतामध्ये माल पिकायचा तो सगळा म्हणजे आमच्या शेतातला आणि चुलत्याच्या पण शेतातला माल ते सगळे एकत्र घेऊन ते स्वतःच विकायचे चुलते. आणि नंतर ते जे काही मालाचे पैसे जे आलेले ते सगळे चुलतेच घ्यायचे. जे शेत एकत्र मध्ये घेतलं होतं ते पण म्हणले की नाही हे सगळं माझंच आहे आता. हो, कर्ज पण झालं होतं आणि जे घरी पैसे मागायला आले ते नुसते देऊ म्हणायचे आणि नंतर ते जायचे पण म्हणजे परत नुसते चिंता करीत बसायचे. आम्ही शेतातच राहायचो. तर घराच्या शेजारीच विहीर आहे तर विहिरीमध्येच हातपाय बांधले आणि विहिरीतच उडी मारली. म्हणजे पोहता येत होतं ना त्यांना. हातपाय जर नाही बांधले तर मला पोहता आलं तर मी वरती येईल असं त्यांना वाटलं. मी जॉब करून माझ्या मम्मीला पण मी शेतात काम नाही करून देणार. माझ्याकडेच मी मम्मीला पण ठेवणार. आणि पुढची बातमी आहे ती युके मधली. सिद्धनाथ, खरं तर युके मध्ये राहणाऱ्या एका मराठी कुटुंबाची. मयूर कार्लेकर आपल्या कुटुंबियांसह युके मध्ये गेली काही वर्ष राहत आहेत पण 16 तारखेला त्यांच्या घरावर हल्ला झाला आणि त्यांचं घर जाळण्याचा प्रयत्न झाला. शेजारच्यांनी सांगितलं तेव्हा त्यांना जाग आली आणि मग त्यांनी हा प्रसंग आहे रात्रीच्या वेळेला हा सगळा प्रकार घडला. शेजाऱ्यांनी त्यांना जाग केलं आणि त्यांच्या घराला आग लावण्याचा का प्रयत्न झाला त्यांच्या कुंपणाला अजूनही माहीत नाही. पोलीस याच्याबद्दल तपास करतातच आहेत. आपण थोड्या वेळापूर्वी कार्लेकरांशी बोललो आणि त्यांच्याकडनं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की इथे राहताना त्यांना आता असा प्रसंग घडल्यानंतर अजूनही सुरक्षित वाटतंय का. आपण ऐकणार आहोत ते काय म्हणाले.
माझा मुलगा थोडा मोठा होण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे दाखवतोय, पण मला माहित आहे तो टीनेजर असला तरी पण त्यांनी स्वतःहून बघितली ती फायर आणि कसा रिस्पॉन्स द्यावा त्याने त्याला कळलं नाही. त्याची यु नो तो ग्रामर स्कूलमध्ये आहे तर त्याला अभ्यासाचं जास्ती टेन्शन असतं आणि आता हे झाल्यामुळे त्याला मला वाटतं की त्यांनी घेतलंय टेन्शन पण तो दाखवत नाही कारण ही इज ट्राईंग टू बी अन अडल्ट. लहान मुलगी पहिल्या दोन दिवस पहिल्या दिवशी ती रात्री उठली, चार वेळा ती आली आमच्या ह्याच्या बेडरूममध्ये आणि घाबरत आली की अरे परत लागली आहे किंवा इनं परत येतील ते म्हणून. अगदी ध्यानीमनी नसताना हा प्रसंग त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियावर आला. खरं तर एक वर्ष मागची केंटमध्ये हे कुटुंबीय राहत आहे आणि आता ह्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे की आता त्यांना तिथे सुरक्षित तितकं वाटतं का, स्वतः कार्लेकर काय म्हणतायत ते बघूया. ॲक्च्युली यु नो तू कुठल्याही कंट्रीमध्ये जा तुला असे प्रॉब्लेम व्हेरी रेअरली होतील, पण एकदा झाले की त्या जागेमध्ये सेफ राहणं हे थोडं टाईम लागतो सेटल व्हायला. तर आता आमचा पहिलाच आठवडा चालला आहे, अजून परत आली नाही आहे लाईफ नॉर्मलवरती, पण हॅज दॅट ॲक्च्युली मेड अस टू लीव दिस एरिया? आय डोंट थिंक सो. क्योंकि ह्याचे जे नेबर्स आहे ना ते 90% 500 लोक असते जवळपास, 100-200 घरं आहेत ह्या एरियामध्ये, 90% इकडची लोक आहेत, नॉन एशियन लोक आहेत. आणि ह्या इन्सिडेंटमुळे ती भरपूर लोक आली आम्हाला, त्या दिवशी पण त्यांनी हेल्प केली, फायर ब्रिगेडला बोलवलं, या नेबर्सनी आम्हाला वाचवलं, ॲक्च्युली त्यांचा कुत्रा भुंकला म्हणून ते उठले आणि त्यांनी आम्हाला उठवलं. ही सर्व लोक परत जवळ आली आहेत ॲज अ कम्युनिटी. तर मला वाटत नाही की दिस इज यु नो इज द रिझन की मी हे सोडून जावं, पण परत काय मोठं झालं आजूबाजूला तर मग थोडा विचार करायला लागेल. कार्लेकरांच्या आम्ही याही विषयी त्यांच्याशी आम्ही बोललो की पोलिसांना त्यांनी संपर्क केला का, यावर ते काय म्हणतात, त्यांना असं वाटतंय संथ गतीने तपास सुरू आहे, बघूया ते काय म्हणतात. तर पोलीस इन्व्हेस्टिगेशन काफी स्लो चाललंय, ते एक माझं मोठं प्रश्नचिन्ह आहे की मला वाटलं फक्त आपल्या भारतामध्येच स्लो होतं पण इकडे सुद्धा स्लो आहेत अशा प्रकारे ते थोडं टेन्शन येते की काय म्हणून. त्यांना यायला जवळपास 30 तास लागले, 1.5 दिवस नंतर त्याला प्रायोरिटी केलाय त्यांनी, पण अदर दॅन एक फॉर्म अपडेट केल्यापेक्षा त्याच्या पुढे गेली नाही गाडी, त्याच्यानंतर काही अपडेट नाही आहे. आणि पोलीस तपासाबद्दल त्यांचं हे म्हणणं आहे, पण BBC ने मेट्रोपॉलिटन पोलिसांशी सुद्धा संपर्क साधला होता. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की त्यांनी या प्रसंगाचं CCTV फुटेज पाहिलंय. साधारणपणे 18 वर्षांचा एक मुलगा आणि त्याच्याबरोबर आणखीन 3 लोक या घराच्या कुंपणाला आग लावताना त्या फुटेजमध्ये दिसली आहेत. याच्यात एक व्यक्ती जखमी झाला आहे आणि अजूनपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि हा तपास इथून पुढे चालू आहे. आणि आता ही तर आपली बरोबर उद्या चर्चेची वेळ झाली, ही बातमी आपण पाहिली आहे आणि रोजच्याप्रमाणे आपण येणार आहोत आपल्या आजच्या प्रश्नाकडे. आणि ऋजुता हा प्रश्न सांगशील. प्रश्न आजचा आपला असा आहे की राज ठाकरेंविरुद्ध लिहिणाऱ्या व्यक्तीला धमकी देऊन मारहाण करणं ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी नाही का, असं आम्ही विचारलं होतं आणि त्यावर प्रतिक्रिया काय आल्यात काही निवडक वाचून दाखवणार आहोत. तुषार राऊत म्हणतात पक्षाचे कार्यकर्ते आपली मनमानी करत असल्याने राज ठाकरेंच्या पक्षाविषयी लोकांमध्ये चांगली भावना कशी काय निर्माण होईल. आणि पंकज देशपांडे म्हणतात की शिवीगाळ करणं आणि अश्लील भाषा वापरणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. आणि एकंदरीत जर आपल्याला बघितलं प्रतिक्रिया आत्ताही ओपन आहेत, तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया जाऊन नोंदवू शकता, पण याच्यानंतर वेळ झाली आहे डिजिटल विश्वातल्या काही भन्नाट बातम्या बघण्याची आणि सिद्धनाथ थोड्याच वेळात त्या घेऊन तुमच्या समोर येणार आहे. नवा दृष्टिकोन, अनंत शक्यता. BBC न्यूज मराठी, तुमचं विश्व समृद्ध करा. तुम्ही पाहताय BBC विश्व. सध्या गणपतीचे दिवस आहेत आणि घरी गणपती असले की घर कसं गजबजलेलं असतं. जवळचे नातेवाईक राहायला येतात, आरत्या होतात, एकत्र स्वयंपाक होतो. पण जवळच्या नातेवाईकांची संख्याच 150 पेक्षा जास्त असेल तर गोव्यात असंच एक घर आहे जिथे दरवर्षी 150-200 नातेवाईक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. ह्या घराला आम्हाला 160 वर्ष झाली. मी तर गणपती उत्सव मागचे 55 वर्ष बघतोय. लहानपणापासून कधी का चतुर्थी येते
आणि आम्ही इथं येऊन हा उत्सव साजरा करतो, एकमेकांना भेटतो. आमच्या घरात एक मोजकेच उत्सव जे आमची सगळी कुटुंब एकत्र येऊन तो साजरा करतात. आणि ह्या उत्सवाच्या निमित्तानं आमचे गोव्याचे लोक जी बाहेर आहेत, परदेशात सुद्धा आहेत, ती त्या निमित्तानं इथं यायचा एक चान्स देतात. गणपती बसतात ना तेव्हा आम्ही सकाळी सगळीजणं 5 वाजता उठतो, आंघोळ करतो. पहिल्यांदा आम्ही देवाची करतो सगळी तयारी, फुलं, मग दुर्वा, पत्री, काहीतरी देवाला जे आपण वाहतो ना गणपतीला, ते सगळी तयारी आपण करतो. मोदक आम्ही 108 मोदक करतात गणपतीला. काहीच्या घरी 21 करतात, काहीच्या घरी, आमच्या घरी 108 करण्याची पद्धत आहे. ते आम्ही सगळे मिळून करतो. 11 वाजेपर्यंत आम्ही सगळ्या बायका सगळं करून रिकामी होतो. आणि हे आम्ही स्वखुशीनं करतो, तेव्हा मला दमायला होत नाही, काहीच होत नाही, एवढं आम्ही आनंदाने एकजूट होऊन करतो. गणपतीला तय, चतुर्थी आणि पंचमी असे 3 दिवस असतात. तीनही दिवस वेगवेगळे पदार्थ आम्ही बनवतो. हळदीची पाण्याच्या पातोळ्या, मग गोड पदार्थ, मणगणे, खतखते, मूग, मग असं काय काय सगळे पदार्थ, जवळजवळ 10-15 पदार्थ बनवतात. पहिल्या वर्षापासून इथे येते आणि आम्ही चौथीला खूप धमाल करतो. सगळे आता बिझी असतात लाईफमध्ये, तर हे असं एक फेस्टिवल आहे. गणपती बाप्पा येतात घरी आणि ते सगळ्यांना असं युनाईट करतात तुम्हाला. गणपतीचा जो एसेन्स आहे ना, तो लाईक 1 जात आहे. लोक दोरावले असं तर आम्हाला मुळीच वाटत नाही. एकत्र आहोत आम्ही, एकत्र आलेलो आहोत, आणि मला वाटतं याच्यापेक्षा आणखी नवं नवं सोशल मीडियावर काय येणार आणि आणखी जवळ आम्ही येऊ. आता 150-200 जण एकत्र राहणार म्हणजे गर्दी होणारच, आणि गर्दी म्हटली की एकमेकांना धक्काही लागणार. पण एकमेकांपासून किती शारीरिक अंतर राखणं गरजेचं आहे हे माहिती आहे? ते ठरतं आपली संस्कृती, वय आणि लिंग यांच्यानुसार. अहो, याबाबतचा अभ्यास झाला आहे, बघूया. आणि आता आठवण उद्याच्या एका खास बातमीची. उद्या आपण बघणार आहोत नगरच्या कोंभळणे गावातल्या राहीबाईंची कहाणी. राहीबाईंनी पारंपरिक बियाण्यांचं जतन करण्याची एक नवीन पद्धत शोधून काढली आहे, बघूया त्याची एक झलक. सफेद वांग आहे, हे गावठी हिरवं वांग, पुढे सफेद तूर आहे, सगळ्या प्रकारचे आम्ही असं बिन जेवढं टाकून ठेवलं तेवढं आम्ही आमच्या बँकेमध्ये साठवून ठेवतो. मला कोणी शिकवलं नाही का, माझे वडील मला लहानपणी सांगायचे जुनं ते सोनं, मग ते जुनं जुनं मला लक्षात आलं आणि मग ते मी परत वळून घेतलं.
बातम्यांचा ओघ बीबीसी विश्वमध्ये असाच सुरू राहणार आहे. पाहत रहा, कुठेही जाऊ नका.